मित्रांनो नमस्कार. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड यांच्याकडून CBSEच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांसाठी डिजी लॉकर अनिवार्य करण्यात आलेले आहे. ते कशासाठी? तर CBSE आणि तिची प्रादेशिक कार्यालये जी आहेत त्यांच्या केंद्रीय कार्यालयात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड संग्रहित ते करू शकणार आहेत आणि त्यांना ज्यावेळी कागदपत्र लागतील त्यावेळी ते प्रवेश करू शकतात आणि अपडेट करण्यासाठी त्यांना विद्यार्थ्यांना तिथं पाचारण करण्याची गरज नाही. शाळांसाठी काय महत्त्वाचं आहे? शाळा डुप्लिकेट प्रमाणपत्रे डाउनलोड करू शकतात आणि विद्यार्थ्यांच्या लोकसंख्याशास्त्रीय माहितीच्या दुरुस्तीसाठी विनंती करू शकतात. सांख्यिकी माहिती विद्यार्थ्यांची सहजरित्या या कागदपत्राच्या माध्यमातून त्यांना उपलब्ध होणार आहे. ऑनलाईन पडताळणी नियोक्ते आणि शैक्षणिक संस्था योग्य नोंदणी प्रक्रियेनंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक रेकॉर्डची ऑनलाईन पडताळणी करू शकतात. याच्यासाठी डिजी लॉकर अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी डिजी लॉकरद्वारे डिजिटल मार्कशीट, उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि CBSE परीक्षांचे स्थलांतर प्रमाणपत्र मिळवू शकतात. म्हणून डिजी लॉकर ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी डिजी लॉकर काढण्यासाठी काही स्टेप्स तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. या वेबसाईटवर गेल्यानंतर इथे साइन अप नावाचा एक टॅब दिलेला आहे. तिथे तुम्ही साइन अप केल्यानंतर जी माहिती विचारली जाईल ती माहिती तुम्ही तिथे भरणे आणि तुमचं डिजी लॉकर ॲक्टिव्ह करणे. हे अँड्रॉइड मोबाईलमध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल आणि त्यात तुमचे सर्व डॉक्युमेंट्स, ID, पासवर्ड वगैरे सगळा अनिवार्य असेल. ते सर्व प्रोसेस करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर मला वाटतं मित्रांनो या वेबसाईटवर जाऊन तुम्ही डिजी लॉकर आत्ताच ओपन करा आणि तुमचे सर्व कागदपत्र प्रवेश प्रक्रिया अगदी सेफ स्वरूपामध्ये ठेवा. जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया माझे चॅनल सबस्क्राईब करा. पुनश्च आपले आभार. धन्यवाद.